भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील बलिदान आणि त्यागाची अमर गाथा संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी आहे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त क्रांतीवीरांच्या शौर्याच्या गाथा आझादी का सफर या मालिकेतून आम्ही आपल्यापर्यंत पोचवत आहोत आज आपण जाणून घेणार आहोत स्वातंत्र्य सेनानी राष्ट्रपती फखरुद्दीन अली अहमद आणि स्वातंत्र्य सेनानी व्ही आर कृष्णन एजुचत्तन यांच्याबद्दल स्वातंत्र्य सेनानी आणि भारताचे से माजी राष्ट्रपती फखरुद्दीन अली अहमद यांचं आज आपण स्मरण करूया आसाममधल्या लष्करी सेवेत असलेल्या डॉक्टरांचा पुत्र फखरुद्दीन अली अहमद यांचा जन्म तेरा मे एकोणीसशे पाच रोजी नवी दिल्ली इथं झाला होता एकोणीसशे पंचवीसमध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंना भेटल्यानंतर अहमद भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सामील झाले आणि त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात उडी घेतली एकोणीसशे बेचाळीसमध्ये त्यांनी भारत छोडो आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला होता यासाठी त्यांना अटकही झाली आणि साडेतीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली स्वातंत्र्यानंतर एकोणीसशे बावन्नमध्ये मध्ये फखरुद्दीन राज्यसभेवर निवडून आले आणि त्यानंतर ते आसाम सरकारचे महाधिवक्ता झाले ते दोन वेळा आसाम विधानसभेवर निवडून गेले होते त्याचप्रमाणे प्रथम एकोणीशे सदुसष्टमध्ये मध्ये आणि पुन्हा एकोणीशे एक्काहत्तर मध्ये असे दोनदा ते लोकसभेवरही निवडून आले होते कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांनी अन्न आणि कृषी सहकार शिक्षण औद्योगिक विकास आणि कंपनी कायदे या संबंधीची विविध खाती सांभाळली फखरुद्दीन अली अहमद यांनी एकोणीसशे चौऱ्याहत्तरपासून ते त्यांचा मृत्यू होईपर्यंत भारताचे पाचवे राष्ट्रपती म्हणून काम पाहिलं अकरा फेब्रुवारी एकोणीसशे सत्त्याहत्तर रोजी ते त्यांच्या दैनिक नमाजाला उपस्थित राहण्याच्या तयारीत असताना त्यांच्या कार्यालयातच कोसळले आणि त्यांचा मृत्यू झाला या महान राष्ट्रपुरुषाला श्रद्धांजली आपण आज गांधीवादी स्वातंत्र्य सेनानी व्ही आर कृष्णन एझुच्चन यांचंही स्मरण करूया तेरा मे दोन हजार चार रोजी त्यांचा मृत्यू झाला मल्याळम आणि इंग्रजी या दोन्ही भाषेमध्ये कृष्णन यांनी विपुल लेखन केलं आहे ते स्वातंत्र्यपूर्व काळात कोचीन राज्यातल्या काँग्रेस पक्षाची राजकीय शाखा असलेल्या कोचिन राज्य प्रजामंडलमचे संस्थापक सरचिटणीस होते तसंच ते दीनबंधू वृत्तपत्राचे संस्थापक संपादक होते त्यांनी त्यांच्या प्रदेशात काँग्रेस पक्षाला खऱ्या अर्थानं जनआधारित पक्ष बनवलं व्ही आर कृष्णन एझुच्चन यांचा जन्म पंचवीस एप्रिल एकोणीसशे नऊ रोजी त्रिशूरमधल्या अविनीसेरी इथं झाला एकोणीसशे पंचवीसमध्ये त्रिशूर इथं महात्मा गांधी यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी स्वातंत्र्यलढ्यामध्ये उडी घेतली कोचीन राज्याचं सार्वभौमत्व संपवणं आणि जबाबदार सरकार स्थापन करणं या उद्देशानं नऊ फेब्रुवारी एकोणीसशे एक्केचाळीस रोजी प्रजामंडलमची स्थापना केली गेली एजुच्चन प्रजामंडलमचे संस्थापक सरचिटणीस होते जानेवारी एकोणीसशे बेचाळीसमध्ये प्रजामंडलमनं इरिंजलकुडा इथं पहिली वार्षिक सभा आयोजित करण्याचा निर्णय घेतला राजाविरुद्धच्या कारवायांमुळे दिवाण ए एफ डब्ल्यू डिक्सन प्रजामंडलमच्या या सभेवर बंदी घातली खबरदारीचा उपाय म्हणून एजुत्सन यांच्यासह प्रजामंडलमच्या अनेक नेत्यांना अटक करण्यात आली भारत छोडो आंदोलनादरम्यान पाच ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस रोजी मुंबई इथं गांधीजींच्या नेतृत्वाखाली अखिल भारतीय काँग्रेस समितीची एक परिषद आयोजित करण्यात आली होती एजुतचंद आणि एस निलकंद अय्यर यांनी प्रजामंडलमचे प्रतिनिधी म्हणून या परिषदेला हजेरी लावली भारत छोडो आंदोलनाचा एक भाग म्हणून प्रजामंडलमनं संपामध्ये सक्रिय सहभाग घेतला प्रजामंडलमनं एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये निवडणुकीला सामोरं जाण्याचा निर्णय घेतला त्यावेळी एजुच्चन यांची कोचीन विधान परिषदेवर एकमतानं निवड झाली एजुच्चन नेमामाराचे प्रतिनिधित्व करणारे त्रावणकोर कोचीन विधान सदस्य होते स्वातंत्र्यप्राप्तीनंतर एजुच्चन यांनी आपलं जीवन लोकांसाठी आणि लेखनासाठी समर्पित केलं सन दोन हजारमध्ये व्ही आर कृष्णन एजुत्सन आत्मकथा या आत्मचरित्रासाठी त्यांना केरळ साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला तेरा मे दोन हजार चार रोजी व्ही आर कृष्णन एझुत्सन यांचं निधन झालं या महान राष्ट्रपुरुषाला अभिवादन